संगीत तयार झालंय, कथा आहे, पण ती गायला जी काही मंडळी याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये खूप सारी तरुण मंडळी आहे, म्हणजे ही सगळी तरुण मंडळी कौशल दादा म्हणून सगळीकडे तुम्ही फेमस आहात, तर किती नवीन तरुण मंडळी आहेत आणि त्यांचं मुळात याच्यामध्ये कसं योगदान आहे आणि काय प्रकारचं प्रचंड योगदान आहे. मी तुम्हाला सांगतो आता, म्हणजे खूप बुजुर्ग आणि एक्सपिरियन्स्ड गायक आहेत याच्यात, म्हणजे रवींद्र साठे आहेत, सुरेश वाडकर आहेत, बऱ्याच वर्षा म्हणजे लेकिन नंतर किंवा हे गीत जीवनाचे या चित्रपटानंतर तुम्हाला अगदी सत्यशील देशपांडे, पंडित सत्यशील देशपांडे हे गायलेले आहेत, किंवा मिलिंद निंगळे गायलेला आहे काही ओळी, हमसिका अय्यर म्हणजे जिने चम्मक चल्लो किंवा आत्ता एजंट विनोद मधलं ते राप्ता हे गाणं गायलेलं आहे, तर ती गायलेली आहे. फार वेगळ्या पठडीतलं गाणं तुम्हाला तिचं ऐकायला मिळेल याच्यात, म्हणजे ज्याच्या अजिबात तुम्हाला वाटणारच नाही की चम्मक चल्लोची गायिका हीच आहे म्हणून. तर ती गायलेली आहे. पण याच्याबरोबर अनेक नवीन आवाज, नवीन म्हणण्यापेक्षा आपण सारेगमपमध्ये वगैरे ऐकलं असेल कदाचित, पण नवीन गाण्यांमध्ये त्यांचा आवाज पहिल्यांदा असा तुम्ही ऐकाल जास्त. प्रियांका बर्वे, सई टेंबेकर, मधुरा कुंभार, आनंदी जोशी, जयदीप बगवाडकर, तेजस्विनी केळकर, सावनी रवींद्र, योगिता पाठक गायली माझ्याकडे बऱ्याच वर्षांनी, ती अजय तुलकडे वगैरे पण गायलेली आहे ती. त्याच्यानंतर अमृता सुभाषचं फार सुंदर गाणं आहे याच्यात, म्हणजे एक एक गाणं आहे, ते तीन चार गायिका आहेत पण त्याच्यात अमृता सुभाषने पण फार सुंदर, म्हणजे वाटणारच नाही की की मूलत ही ऍक्ट्रेस आहे आणि नंतर गाते आहे, खरं वाटेल की मुळात गायिका आहे आणि एक छंद म्हणून काम करते की काही इतकं सुरेख गायली ती. तर ती गायली आहे. कल्याणी पांडे साळुंके, उर्मिला धनगर फार वेगळ्या गाण्यामध्ये तुम्हाला याच्यात ऐकायला मिळेल. लावणी नाही, आयटम सॉन्ग नाही, अशा आवाजात उर्मिला धनगरचा आवाज याच्यात वापरला आणि फार सुरेख गायली ती, फार छान गायली.